नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बुडा यूट्यूब चॅनलवर. जेडपीतर्फे अजून काही निकाल लागलेले नवीन ते आपण आज बघणार आहोत. तर कोणकोणत्या जिल्ह्यांचे निकाल लागले आणि कोणकोणत्या पदांचे लागले तर चला ते बघूया. तर सर्वात पहिले निकाल इथे तुम्हाला दिसतोय स्क्रीनवर. तर सर्वात पहिला निकाल आहे तो हिंगोली जिल्ह्याचा आहे आणि पद कोणतं आहे, हेल्थ वर्कर मेल 40%. तर या पदाचा हा निकाल लागलेला आहे. तर इथे तो कसा बघायचा आहे तो तुम्हाला सांगतो आता. तर सर्वात पहिले इथे बघा, तुम्हाला रोल नंबर दिला आहे, त्यानंतर इथे तुमचा SR नंबर, त्यानंतर इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, त्यानंतर इथे तुमची कॅटेगरी दिलेली आहे, त्यानंतर इथे तुमचं जेंडर दिलेलं आहे, त्यानंतर इथे पुढे तुमची डेट ऑफ बर्थ, त्यानंतर मग तुमचं नाव दिलेलं आहे पुढच्या कॉलममध्ये. आणि इथे पुढे आल्यानंतर तुम्हाला सेक्शन वाईज मार्क दिसतील, म्हणजे तुमचा ज्या विषयांचा पेपर झालेला होता त्या विषयात तुम्हाला किती मार्क पडले ते इथे तुम्हाला दिसेल, आणि त्यानंतर इथे तुम्हाला टोटल मार्क दिसतील. तर अशा प्रकारे इथपर्यंत हे कॉलम होते. आणि त्याच्या पुढे आल्यावर तुम्हाला इथे बघा, तुम्हाला तुमचा रिमार्क बघायला भेटेल. वरती हे सगळे तुम्हाला रिमार्क दिलेले, त्यापैकी तुम्हाला कोणता रिमार्क दिलेला आहे ते इथे तुम्हाला दिसेल. त्यानंतर इथे पेसा रिजनमध्ये तुम्हाला सगळं रिकामे दिसेल, कारण हे रिजन पेसामध्ये नाही आहे त्यामुळे इथे काहीच दिलेलं नाही. आता पुढचा कॉलम आहे तो म्हणजे क्वालिफिकेशनचा, तुमचं जे हायेस्ट क्वालिफिकेशन आहे ते इथे तुम्हाला दिसेल. त्यानंतर इथे तुमचं या पोस्टसाठी कोणतं क्वालिफिकेशन लागत होतं ते इथे दिसेल. त्यानंतर इथे तुम्हाला पर्सेंटेज मार्क दिसतील शेवटच्या कॉलममध्ये. तर आता निकाल बघताना मी तुम्हाला दरवेळेस सांगतो की तुम्हाला हे टोटल मार्क बघायचे, तुम्हाला पर्सेंटेज मार्क बघायचे नाही आहे. त्यामुळे तुमचं जे काही मेरिट लागतं, जे काही सगळे मार्क वगैरे बघायचे असतात ते तुम्हाला टोटल मार्कांमध्ये बघायचे असतात. तर अशा प्रकारे तुम्ही टोटल मार्क बघून, तुमचे मार्क बघून घ्या की तुम्हाला किती मार्क आहे, आणि नाव पण तुम्ही शोधून घ्या तुमचं नाव आहे का नाही ते. आणि नाव जर तुम्हाला सापडत नसेल निकालात तर इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर पण दिला आहे त्यावरून पण तुम्ही सापडू शकता, आणि इथे तुम्हाला रोल नंबर पण दिला आहे त्यावरून पण तुम्ही इथे सापडू शकता. आणि तेही नाही झालं तर तुम्हाला डेट ऑफ बर्थवरून पण सापडता येऊ शकतं तुमचं नाव कुठे आहे काय. कारण भरपूर जणांच्या कमेंट येतात की आमचं नाव निकालात आलेलं नाही, तर ते प्रत्येकाचं नाव असतं. कारण हा निकाल आहे, अजून तुमची जी यादी प्रतीक्षा यादी निवड यादी ती या निकालानंतर येणार आहे, त्यासाठी तुमचं नाव असेलच. यात तुम्ही ते फक्त नीट काळजीपूर्वक शोधून घ्या. तर आता चला पुढचा निकाल बघूया. तर पुढचा निकाल आहे औरंगाबाद जिल्ह्याचा, म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा. तर इथे पद कोणतं आहे, हेल्थ वर्कर मेल 40% हे पद दिलेलं आहे. तर भरपूर जण या निकालाची वाट बघत होते. तर फायनली छत्रपती संभाजीनगरचा निकाल लागलेला आहे. तुम्हाला कसं बघायचं मी आत्ताच मागे सांगितलं, त्याप्रकारे तुम्ही फक्त टोटल मार्क बघून घ्या, तुमचं नाव वगैरे शोधून घ्या. त्यानंतर इथे पुढचा निकाल आपण आता बघणार आहोत, कारण हा सगळ्या पदांचा निकाल दिलेला आहे यात. कारण हा सर्व कॅटेगरीचा निकाल दिलेला आहे, प्रत्येक निकालात सगळ्या कॅटेगरीचा निकाल दिलेला आहे. तुम्ही तो खाली स्क्रोल करून इथे बघू शकता. हे बघा, खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला पूर्ण निकाल दिसेल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव शोधून घ्यायचं निकालात आहे का नाही. आता आपण पुढचा निकाल बघूया. तर पुढचा निकाल आता ह्या निवड याद्या आहे. तर निवड यादी कोणत्या पदाची, तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाची. आणि कोणत्या जिल्हा परिषदेची, तर नाशिक जिल्हा परिषदेची. त्यानंतर इथे खाली आल्यावर तुम्हाला पूर्ण रिक्त पदांचा तपशील दिसेल, कोणत्या कॅटेगरीसाठी किती पद आहे ते सगळं तुम्हाला इथे डिवायडेशन दिसेल. त्यानंतर इथे खाली आल्यावर तुम्हाला निवड यादी आणि प्रतीक्षा यादी दिसेल, कोणकोणाचं नाव आलेलं आहे, कोणकोणाचं नाही, सगळं दिसेल. इथे बघा, तुम्हाला अंक क्रमांक दिला आहे, इथे तुम्हाला बैठक क्रमांक दिला म्हणजे तुमचा रोल नंबर, त्यानंतर इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, मग इथे तुमचं नाव दिलेलं आहे, त्यानंतर इथे लिंग, त्यानंतर पुढे जन्मतारीख दिली, तुम्हाला गुण किती भेटलेले ते, आणि तुमचा प्रवर्ग म्हणजे तुमची कॅटेगरी कोणती ते इथे, आणि तुमचं जे आरक्षण आहे कोणत्या आरक्षणातून तुम्ही अप्लाय केलं होतं ते इथे तुम्हाला दिलेलं आहे. तर अशा प्रकारे ही संपूर्ण निवड यादी तुम्ही बघून घ्यायची. तर आता ही नाशिक जिल्हा परिषदेची होती. तर ही जी निवड यादी ही सगळ्या कॅटेगरीची लागली, इथे खाली आल्यावर तुम्हाला दिसतच असेल सगळ्या कॅटेगरी तुम्हाला इथं प्रवर्गाच्या ह्याच्यात दिसत असतील. OBC, ओपन, NTC, EWS अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कॅटेगरीचा निकाल पाहून घ्यायचा आहे. तुमची जी काही कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीत तुमचं नाव आहे का नाही ते तुम्ही नीट बघून घ्यायचं. आणि त्यानंतर पुढचं आपण बघणार आहोत, पुढची निवड यादीच आहे ती कोणत्या पदाची ते आपण आता बघणार आहोत. तर पुढची निवड यादी कोणती आहे, कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदाची आहे. आणि कोणत्या ZP ची, नाशिक ZP चीच आहे ती पण. इथे खाली आल्यावर तुम्हाला मगासारखंच संपूर्ण पदांचं जे विश्लेषण आहे, जो तपशील आहे तो तुम्हाला इथे दिसेल, पदांचं डिवायडेशन तुम्हाला इथे दिसेल. त्यानंतर खाली आल्यावर तुम्हाला निवड यादी दिसेल, निवड यादीत पहिलं आरक्षण कोणतं आहे, दिव्यांग आरक्षण आहे. अशा प्रकारे सर्व आरक्षणाचा रिझल्ट दिलेला आहे. कशी निवड यादी बघायची तेही तुम्हाला आता मागे सांगितलं, तशा प्रकारे तुम्ही बघून घ्या तुमचं नाव आहे का नाही निवड यादीत, तेही तुम्ही चेक करून घ्या. तर अशा प्रकारे हे आजचे काही निकाल होते. अजून काही ZP चे काही पदांचे निकाल लागायचे ते जसे जसे लागतील तसे मी तुम्हाला अपडेट घेऊनच येईल. त्यासाठी तुम्ही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा
आणि जे पण निकाल लागतील ते अपडेट मी लगेच तुमच्यासाठी घेऊन येत असतो. हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, आणि ह्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काही विचारायचं असेल किंवा कोणाच्या काही अडचणी असतील त्या तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि ज्यांनी या पदाचे पेपर दिले त्यांच्यापर्यंत हा निकाल नक्की पोहोचवा.